आरक्षण मिळेपर्यंत पाणी पिणार नाही, जरांगेंचा निर्धार, वाईट परिणाम भोगावे लागतील, शिंदे फडणवीस आणि पवारांना इशारा। तर उद्या सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला येण्याची शक्यता। मराठा आरक्षणासाठी राज्यभरातल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी आतापर्यंत 141 गुन्हे दाखल, 168 जणांना अटक, राज्याचं 12 कोटींचं नुकसान। धाराशिवमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्राची मराठा तरुणांकडून होळी, सरसकट मराठा आरक्षणाची मागणी, तर 7 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार, सूत्रांची माहिती। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशीही जाळपोळ, मराठा आंदोलकांनी रस्ता रोखला, तर सांगलीत सर्वपक्षीय बैठकीतील ठरावाची केली होळी। मुंबईत आमदार निवासाजवळ हसन मुश्रीफांच्या गाडीची तोडफोड, दोघे पोलिसांच्या ताब्यात, कठोर कारवाई करू नका, मुश्रीफांची विनंती, आमदार निवासस्थानी पोलीस बंदोबस्तातही वाढ। मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या आमदारांची पोलिसांकडून धरपकड, मराठा आरक्षणासाठी ठोकलं मंत्रालयाला टाळं, विशेष अधिवेशन घेण्याची मागणी। विकासाचा ध्यास म्हणजे सिचू।